नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोभ पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचा आमचा टॉपिक आहे चालू घडामोडी 2019. मी आपल्यासमोर मांडणार आहो. तरी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का फॉलो नसेल केले, सबस्क्राईब नसेल केले, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका की 24 एप्रिलपासून अनअकॅडमीने एम पी एस सीचे प्लस कोर्स लॉन्च केलेले आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एम पी एस सीचे लाईव्ह क्लासेस बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय 3 क्लासनंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा त्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर क्लासला जर का तुम्ही अनुपस्थित असाल तर तुम्हाला ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याचबरोबर प्रॅक्टिस म्हणजे टेस्ट प्रश्नमंजुषा तुम्हाला हप्त्याला आणि महिन्याला दिली जात आहे आणि दर महिन्याने नवीन नवीन कोर्सेस तिथे अपलोड केले जात आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी विसरू नका. सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आमचा रेफरल कोड समोर दिलेला आहे लाल अक्षरामध्ये, एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक्स हा रेफरल कोड आहे. या कोड थ्रू जर का तुम्ही गेले तर 10% तुम्हाला डिस्काउंटसुद्धा तिथे मिळणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की तुम्ही अनअकॅडमीचं प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन तुम्ही घ्याल. चला तर आजचा जो चालू घडामोडी आपल्यासमोर आलेली आहे ते बघूया. पहा या जी चालू घडामोडी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या 16 जुलै 2019 चालू घडामोडी आहे. पहा यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा. सुरुवात करत आहे, फिलिपिन एअरलाइन्सने 2019 मधील जगातील सर्वात सुधारित एअरलाइन्स पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे. त्याचबरोबर समोर पहा, बॉक्सर आमिर खानने डब्ल्यू बी सी इंटरनॅशनल वेल्टर वेट किताब त्यांनी पटकाविला. त्याचबरोबर 8वी जागतिक शिक्षण परिषद 4 ते 5 जुलै दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बघा, हरियाणाचे कृषी मंत्री ओ पी धनकर यांना 2019 शेतकरी लीडरशिप पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. कोण आहे ते? हरियाणाचे कृषी मंत्री ओ पी धनकर यांना कोणता 2019 शेतकरी लीडरशिप पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढे चालूया पहा, तर ए आय आय बीने विंड व सोलर इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी एल अँड टी फायनान्सला 100 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केलेले आहे. त्यानंतर समोर पहा, डच ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धा 2019 ॲमेस्टरडॅम नेदरलँडमध्ये पार पडलेली आहे. त्यानंतर समोर पहा, डच ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धेत अनाहत सिंहने अंडर 13 मुलींच्या गटाचे विजेतेपदसुद्धा पटकाविलेले आहे. त्यानंतर डच ज्युनियर ओपन स्क्वॅश स्पर्धेत नील जोशीने अंडर 17 मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकाविले. त्याचबरोबर पुढील बातमी आहे की आसाम पोलीस दलातील बिश्मिता लिखाक यांना वीरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार 2019 प्रदान करण्यात आलेला आहे. समोरील पाहूया बातमी बघा, आसाम पोलीस दलातील जवान हुनेश्वर बोरा यांना बापू जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार 2019 जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 2019 विम्बल्डन स्पर्धेत बार्बरा स्ट्रिकोवा व हसीह सुबेई या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकाविलेले आहे. त्यानंतर पुढील बातमी आहे, 2019 विम्बल्डन स्पर्धेत गुस्ताव फर्नांडिजने पुरुष व्हीलचेअर एकेरीचे विजेतेपद पटकाविलेले आहे. त्यानंतर समोर, रितू माहेश्वरी यांची नोएडा अथॉरिटीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचनंतर गोदरेज कंझ्युमर प्रोडक्टचे CMO म्हणून मेघना अप्पाराव यांची नियुक्ती करण्यात आली.
गोदरेज कंझ्युमर प्रोडक्टचे CMO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, मेघना अप्पा राव यांची. समोर चालूया पहा, लोकसभेने राष्ट्रीय संशोधन संस्था दुरुस्ती विधेयक 2019 पारित केलेले आहे. त्यानंतर समोर पाहूया पहा, 37वी गोल्डन ग्लोव्ह वज वोडीना आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्बियामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर ए के सिकरी यांची सिंगापूर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गणितज्ञ ॲलन ट्युरिंग यांच्या न्यू बँक ऑफ इंग्लंडच्या 50 पाउंडच्या नोटेवर फोटो असेल असं जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचनंतर पहा, इंदरपाल सिंह यांची हस्तशिल्प हँडलूम निर्यात महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाची? इंदरपाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा समोरील बातमी विद्यार्थी मित्रांनो, नगमाना हाशमी यांचे चीनमधील पाकिस्तानचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नगमाना हाशमी यांची चीनमध्ये पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर पहा, यादलापती रघुनाथ यांची तंबाखू महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर पहा, वसीम जाफर यांची श्रीलंका दौऱ्यासाठी बांगलादेश संघाच्या फलंदाजी सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोरील बातमी आलेली आहे की जागतिक बँकेने मोरोक्कोच्या शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी $50 मिलियन कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर समोर पहा, मानव संसाधन विकास मंत्रालयाने विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचं नाव काय आहे? स्टडी इन इंडिया. समोर चालूया पहा, अल्जेरियाने नायजेरियाला पराभूत करत 2019 आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश मिळविलेला आहे. त्यानंतर पहा, सेनेगलने ट्युनिशियाला पराभूत करत 2019 आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. समोर चालूया, अल्जेरिया व सेनेगल संघ 2019 आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंजणार आहे. त्यानंतर पहा, 3 दिवसीय साहित्य महोत्सव 19 जुलैपासून उडिशा येथे आयोजित करण्यात येणार आहे. कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उडिशा येथे आयोजित करण्यात येणार आहे. किती दिवसीय? 3 दिवसीय. 2020 पद्म पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2019 पर्यंत नामांकन स्वीकारले जातील. समोर चालूया पहा, 64वा राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार सोहळा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, कितवा? 64वा वार्षिक रेल्वे पुरस्कार सोहळा रांची झारखंड येथे आयोजित करण्यात आला. ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि त्याचबरोबर त्या क्रमवारीमध्ये विराट कोहली हे अव्वल स्थानावर आहे. आणि त्याचबरोबर ICC एकदिवसीय गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमरा हा सुद्धा अव्वल स्थानी आपल्याला पाहायला मिळेल. ताज्या ATP रँकिंगमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच अव्वल स्थानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पहा, दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झालेले आहे. कोणाचे? दलित पॅन्थर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न येऊ शकतो, दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेचे संस्थापक कोण? तर राजा ढाले. समोर पाहूया, पाकिस्तानची हवाई हद्द तब्बल 140 दिवसानंतर भारतासाठी खुली करण्यात आलेली आहे. समोर पहा, 21वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 17 जुलैपासून कटक येथे आयोजित करण्यात आली. कुठे? कटक येथे आयोजित करण्यात आली. त्यानंतर पहा, डॉक्टर प्रमोद येवले यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2020
आयएसएसएफ संयुक्त वर्ल्ड कप नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. समोर चालूया. आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत इला वेनिल वालारिवन, हा पुन्हा नाव पहा, इला वेनिल वालारिवन ने 10 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. समोर पहा, आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत मेहुली घोषने 10 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक पटकाविलेले आहे. त्याचबरोबर समोर पाहूया, आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने 10 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकाविलेले आपल्याला पाहायला मिळेल. समोर पाहूया, इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जकार्ता येथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर समोर पहा, घाना गुयाना पाकिस्तान या देशांनी 21व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या, घाना गुयाना व पाकिस्तान या 3 देशांनी 21व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतून, यामध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशाने माघार घेतलेली आहे, याशिवाय त्या कोणत्या खेळातून माघार घेतलेली आहे, या 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियावर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 7 कोटीचा दंड ठोठावलेला आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा चालू घडामोडीचा संच जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.